आरोग्य, मुक्ति, पाप क्षमा, आनंद, शांति, सार्वकालिक जीवन ही आहे घोषणा ख्रिस्ताच्या क्रूसाची। हा क्रूस जो गेली 2000 वर्षे पापी व दुबळ्या मानवासाठी सामर्थ्य ठरला आहे। देवाचा पुत्र येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी मानव बनून जगात आला व पाप्यांच्या मुक्तीसाठी त्याने क्रूसावर बलिदान केलं आणि आम्हा पाप्यांसाठी स्वर्गातले सर्व आशीर्वाद पृथ्वीवर आणले। म्हणून बायबल म्हणते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। प्रसिकांचे कृत्य अध्याय 9 वचन 4-5। तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली, शोला शोला माझा छळ का करतोस? तेव्हा तो म्हणाला, प्रभु तू कोण आहेस? त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करतोस तो मी आहे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। ह्या वचनामध्ये तेव्हा तो जमिनीवर पडला, शोल नावाचा एक शिपाई होता आणि तो येशूच्या लोकांचा छळ करत असे। म्हणजे येशू स्वर्गात गेल्यानंतर शिष्यांना 50व्या दिवशी पवित्र आत्मा मिळाला आणि शिष्य काम करू लागले आणि अनेक लोकांना ते सुवार्ता सांगू लागले। सुवार्ता म्हणजे आनंदाची बातमी, परमेश्वराची आनंदाची बातमी ते लोकांना सांगत होते आणि मोठमोठे त्यांच्याद्वारे परमेश्वर चमत्कार करत होता। आणि त्याच वेळेला हा शोल नावाचा एक शिपाई होता आणि तो येशूच्या लोकांचा छळ करत असे, त्यांना पकडत असे, मारत असे, त्यांना बंदी घरामध्ये टाकत असे आणि शोल हा फुशार का टाकत होत्या। हालेलुया, हालेलुया। आणि तो शिष्यांना धमकावत असे। असाच एक दिवस त्याने मोठ्या अधिकाऱ्याकडून एक लेटर मागवलं। हालेलुया, हालेलुया। पहा, एखाद्याला मोठेपणा करायचा असेल, हालेलुया, हालेलुया, एखाद्या इन्स्पेक्टरने चांगलं काम केलं तर त्याला इकडे बिल्ली लावतात, मिलिटरीवाले किंवा पोलीसवाल्यांना इकडे बिल्ली लावतात की त्याने चांगलं काम केलेलं असतं। असाच हा शोल होता आणि त्याला वाटलं की येशूच्या लोकांना जर छळ केला आणि मारहाण केली तर मला उच्च पद मिळेल, मला बक्षीस मिळेल। हालेलुया। म्हणून त्याने काय अधिकाऱ्याकडून एक लेटर घेतलं। हालेलुया। एखाद्या चोराला किंवा कुणाला पकडायचं असेल तर पोलिसांना अदुगर लेटर घ्यावं लागतं, तेव्हा ते धाड टाकू शकतात। हालेलुया, हालेलुया। तसे त्याने एक पत्र घेतलं की त्या लोकांना पकडण्यासाठी आणि ते पत्र घेऊन एका शहरामध्ये चालला होता। घोड्यावर बसून त्याच्याबरोबर बरेच शिपाई होते आणि रस्त्याने जात असतानाच अचानक स्वर्गातून त्याच्यावरती प्रकाश पडला आणि त्या प्रकाशाच्या तेजाने तो घोड्यावरून खाली पडला आणि खाली पडल्यानंतर त्याने अशी वाणी ऐकली। ते जमिनीवर पडल्यानंतर त्याने आपणाबरोबर अशी वाणी ऐकली की शोला शोला तू माझा छळ का करत आहेस? त्यावेळेला शोलाने विचारलं, प्रभु तू कोण आहेस? त्यावेळेला येशूने सांगितलं की ज्या लोकांचं तू छळ करत आहेस तो मीच आहे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। म्हणजे जे लोक येशूचे काम करतात त्यांच्या अंतकरणात पवित्र आत्मा असतो आणि त्याच्याद्वारे ते काम करतात। हालेलुया, हालेलुया। आणि जे लोक त्या लोकांचा छळ करतात ते त्यांना क्षमा करतात, ते प्रभूवरती सोडतात आणि सजा देणे परमेश्वराच्या हातात आहे, सजा देणे परमेश्वराच्या हातात आहे। त्यावेळेला त्या लोकांचा तो छळ करत होता, त्यावेळेला प्रकाश त्याच्यावरती पडला आणि तो खाली पडला। त्यावेळेला त्याला अशी वाणी ऐकली की शोला शोला तू माझा छळ का करत आहेस? हालेलुया, हालेलुया। त्यावेळेला शोलाने विचारलं की तू कोण आहेस? हे प्रभू तू कोण आहेस? हालेलुया।
त्यावेळेला प्रभूने सांगितले ज्या लोकांचं तू छळ करत आहे त्यो तोच मी प्रभू आहे. हालेलुया हालेलुया. आणि त्याच्या आजूबाजूला जे लोक होते ते थांबले उभे राहिले पण त्यांना ते आवाज ऐकत येत होता पण त्याला आजूबाजूला कोणीही दिसलं नाही. आणि शोल मग ज्या वेळेला उठायला गेला त्यावेळेला त्याने पाहिलं की त्याला काही दिसत नाही. तो आंधळा झाला होता कारण त्या प्रकाशाच्या तेजाने एवढा मोठा प्रकाश वरून पडला होता की त्याने तो आंधळा झाला. आणि मग काही लोकांनी त्याला दृष्टांत झाला की तू उठून शहरामध्ये जा आणि पुढे काय करायचं ते तुला सांगण्यात येईल. मग त्याच्याबरोबर जे शिपाई अधिकारी होते त्यांनी त्याला पकडून तिकडे घेऊन गेले यहुद्याच्या शहरात. हालेलुया हालेलुया. आणि तिथे ते 3 दिवस बिगर अन्न खाता पिता एका रूममध्ये तो प्रार्थना करत बसला होता. हालेलुया हालेलुया हालेलुया. 3 दिवस कारण ज्याला लहानपणापासून दृष्टी नसते त्याला काय वाटत नाही पण ज्याला दिसतं ना अचानक दृष्टी गेल्यानंतर एक तो मनुष्य घरातून बाहेर निघत नाही. हालेलुया हालेलुया हालेलुया. की त्याला वाटतं जीवनच नको म्हणून ते 3 दिवस त्या घरामध्ये बिगर अन्न खाता पिता प्रार्थना करत होता. आणि त्यावेळेला त्याला एक दृष्टांत झाला. हालेलुया. त्याला स्वप्नामध्ये प्रभूने सांगितलं की यन्ना नावाचा एक मनुष्य यन्ना नावाचा एक म्हणजे शिष्य त्याच्या घरामध्ये येत आहे आणि त्याच्या डोक्यावरती हात ठेवल्याबरोबर त्याला दृष्टी येत आहे असे त्याने दृष्टांत पाहिला. हालेलुया हालेलुया. हे काम करणारा सर्व प्रभू आहे. हालेलुया. आणि मग यन्नाला प्रभू येशून दर्शन दिलं आणि सांगितलं की शोल नावाचा एक मनुष्य आहे यहुद्याच्या एका घरामध्ये एका नगरामध्ये आहे आणि तो तिथे प्रार्थना करत आहे. आणि यन्ना नावाचा एक मनुष्य त्याच्या घरामध्ये आला आणि त्याच्या डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना करत आहे असे त्याला दिसण्यात आलं. हालेलुया हालेलुया. त्यावेळेला यन्ना प्रभू येशूला म्हणाला की ज्या शोलाचा जे दृष्टी गेलेले आहे आणि त्याच्याकडे तुम्हाला पाठवत आहेस ते तुझ्या लोकांचा छळ करत आहे. मी अनेक लोकांकडून ऐकलेलं आहे आणि तूच मला त्याच्याकडे पाठवत आहेस. हालेलुया हालेलुया हालेलुया. पहा प्रभूचं काम करण्याचं. प्रभूने त्याला सांगितलं की तू जा त्याच्या घरी जा. त्याला दिसण्यात आलेलं आहे की यन्ना नावाचा एक मनुष्य आला आहे म्हणून तू जा. पण यन्ना म्हणाला की तो येशूच्या तुझ्या लोकांचा छळ करत आहे. हालेलुया. पण येशू त्याला म्हणाला की तू जा कारण तो निवडलेले एक पात्र आहे त्याच्याद्वारे मी मोठमोठे चमत्कार करणार आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. परराष्ट्रामध्ये आणि यहुद्यामध्ये इस्रायलमध्ये तू माझी सुवार्ता सांगणार आहे. मी त्याला निवडलेलं आहे म्हणून तू जा. हालेलुया. आणि ज्या शिष्यांना सांगण्यात येतं आणि जे देवाचं ऐकतात त्यांच्यावरती देवाचे आशीर्वाद येतात. हालेलुया हालेलुया. आणि मग ते यन्ना उठला आणि त्या शहरामध्ये गेला त्याच्या घरामध्ये गेला आणि त्याला शोलाला तो म्हणाला ए शोल भाऊ ज्या प्रभू येशूने तुला दर्शन दिले त्याच प्रभू येशूने मला तुझ्याकडे पाठवलेलं आहे की तुला पुन्हा दृष्टी यावी. आणि त्याने त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून काहीतरी खपल्यासारखं पडलं आणि त्याला परत दृष्टी आली. हालेलुया हालेलुया हालेलुया. आणि मग त्याने लगेच तिथे त्याचा बाप्तिस्मा झाला. हालेलुया हालेलुया. आणि मग बाप्तिस्मा झाल्यानंतर त्याने जेवण केलं आणि त्याला शक्ती आली. आणि मग तो जाऊन यरुशलेममध्ये लोकांना सांगू लागला प्रवचन देऊ लागला की ज्या येशूला तुम्ही मारला तो परमेश्वराचा पुत्र होता. हालेलुया हालेलुया. तो शोल त्या लोकांचा छळ करायचा आणि नंतर तोच येशूचे काम करू लागला. हालेलुया हालेलुया. आणि जे प्रवचन ऐकायला आले होते ते लगे अस्तव्यस्त झाले. अरे हा लोकांना मारायचा. हालेलुया. त्या येशूच्या लोकांना मारायचा त्यांचा छळ करायचा आणि तोच म्हणत आहे की येशू परमेश्वराचा पुत्र आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. म्हणजे देव प्रत्येक माणसाचं परिवर्तन करत असतो. तुम्ही पाहिले असतील इकडे साक्षात की बरेच लोक येशूकडे येतात आणि त्यांचं परिवर्तन होतं. गुंडांचं देखील परिवर्तन होतं. हालेलुया. जे वाईट मार्गाने गेलेले असतात त्यांचं देखील परमेश्वर परिवर्तन करू शकतो. हालेलुया. कारण एकदा का आपल्याला सत्य समजलं
कारण बरेच लोक अंधारात आहेत की सैतानाने त्यांच्या डोळ्यावरती पडदा टाकलेला आहे की आपण काय करत आहोत, आपण कुठल्या रस्त्याने चाललेलो आहोत, पुढं आपलं काय होणार आहे हे सत्य त्यांना माहीत नसतं. हालेलुया. पण हा शोल पण तसंच होता, ते येशूच्या लोकांना मारायचा. हालेलुया. पण त्याला विश्वास आणि बातिस्मा झाल्यानंतर जे शिष्य येशूबरोबर होते त्यांनी येशूला पाहिला होता. येशू जे काय चमत्कार करत होता ते शिष्यांनी पाहिलं होतं आणि तेच ते सांगत होते. पण हा शोलाने येशूला पाहिलं पण नव्हता. हालेलुया. हालेलुया. पण त्याच्याद्वारे परमेश्वर एवढे मोठमोठे चमत्कार करू लागला. हालेलुया. अनेक संकटे त्याला येऊ लागले, तेवढे प्रवचन द्यायचा की लोक त्याला, यहुदी लोक तर त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागले. एका गावामध्ये तो होता आणि त्या लोकांनी ठरवलं की आज आपण याला मारून टाकायचा, कारण ते मोठमोठे प्रवचन देऊन मोठमोठे त्याच्याद्वारे परमेश्वर चमत्कार करत होता. हालेलुया. आणि बरेच लोक विश्वास ठेवत होते येशूवरती, बरेच लोक विश्वास ठेवत होते. म्हणून ज्या गावामध्ये तो शहरामध्ये होता त्या शहराची त्यांनी नाकेबंदी केली, आज आपण ह्याला मारूया. हालेलुया. आणि त्या शिष्यांना आणि त्याला समजलं की येहुदी लोक आपल्याला मारणार आहेत. मग त्यांनी जे गावचे रस्ते असतात ते पुरे नाकेबंदी केले होते. हालेलुया. नाकेबंदी म्हणजे जे पोलीस करतात तसे नाही. हालेलुया. हालेलुया. ते काय येहुदी लोक असते ते लपून बसले असतील की हा आला की आपण याला पकडून मारूया. आणि ते त्याला समजलं, शोलाला समजलं. मग त्या शिष्याने त्याला दुसऱ्या रस्त्याने, हालेलुया, गावाला दुसरे पण चोर वाटा असतात. हालेलुया. मग त्यांनी एका टोपलीत त्याला बसवला, टोपलीला चारी साईडने रस्सा बांधल्या आणि त्याला डोंगरावरून खाली सोडला. हालेलुया. 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 येशूच्या लोकांना बरेच संकटाचा सामना करावा लागला, पण देव त्यांच्या बरोबर होता आणि कार्य करत होता. हालेलुया. 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 तो असा शोल, शोलाचा नंतर पोल झाला. हालेलुया. पहिलं त्याचं नाव शोल होतं आणि नंतर त्याचा पोल त्याला म्हणण्यात आलं. हालेलुया. आणि मग त्या मोठमोठे चमत्कार करू लागला. एक ठिकाणी तो प्रवचन देत होता आणि तिथे जलमताच पांगळा मनुष्य, हालेलुया, त्याला चालता येत नव्हता, लंगडा मनुष्य होता. आणि पोलानं पाहिलं की याला बरं होण्याची इच्छा आहे आणि तो पण त्याच्याकडे पाहत होता. हालेलुया. हालेलुया. त्यावेळेला पोल त्याला म्हणाला, उठ, आपल्या पायावरनी नीट उभा राहा. आणि त्या क्षणी तो मनुष्य उठला आणि चालू लागला. हालेलुया. हालेलुया. केवढे मोठे चमत्कार, कारण त्याने पाहिलं की ह्याला प्रवचन ऐकून ह्याचा विश्वास आहे, ह्याला बरं होण्याची इच्छा आहे. हालेलुया. हालेलुया. त्याने पाहिलं, त्यावेळेला ते म्हणला की उठ, आपल्या पायावरती उभा राहा, कारण तो जलमताच लंगडा होता, चालू शकत नव्हता. पण त्या क्षणी त्याच्या पायामध्ये ताकद आली आणि तो चालू लागला. हालेलुया. 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 कारण जसजशी संकट येतात तसे देव मोठे दरवाजे खोलत असतो. हालेलुया. हालेलुया. आपल्या ज्या बद्रांनी आशीर्वाद केंद्र खोललं, हालेलुया. हालेलुया. त्यांना पण बऱ्याच संकटाचा सामना करावा लागला, पण जसजसे संकट यायचे तसे मोठमोठे दरवाजे खोलायचे. हालेलुया. हालेलुया. गावामध्ये संकट आल्यानंतर डोंगरीवरती आले, डोंगरीवरती पण सोयन फुलेची बिमारी आली, त्यावेळेला गावानी, गाववाल्यांनी त्या साईडचा रस्ता बंद केला आणि मग परमेश्वरांनी दुसरा दरवाजा खोलला, डायरेक्ट रोडलाच टच. हालेलुया. 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 पण त्या बद्राने किती त्याग केला, 7,000 पगार होता, 5,000 ते दान द्यायचे. हालेलुया. हालेलुया. त्यामुळं मोठमोठे चमत्कार त्यांच्याद्वारे परमेश्वर करू लागला. ज्यावेळेला बदर यायचेत, हालेलुया, बदर गेटवरती आले की लोक पडायला सुरुवात व्हायची. हे कशामुळे? पवित्र आत्म्यामुळे. हालेलुया. 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 आणि तेच काम आता चालू आहे. हालेलुया. आता सिस्टर जे काम करतात, सिस्टर आले आले लोक पडतात इथे, पॉवर डेमोशन घेतात, लोकांना अनेक आज्ञा लागतात. हालेलुया. 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 तुम्ही पहा, सामान्य मनुष्याला जर तुम्ही गुदगुल्या केल्या तर तेवढ्यापुरता ते हसतो. हालेलुया. आणि जास्ती जर तुम्ही केलं तर त्याच्या डोळ्यातून पाणी येतं आणि पोटात दुखायला सुरुवात होते, ते मारायला हवे, बास बास. हालेलुया. हालेलुया. पण इथे जे लोक हसतात, हालेलुया, किती उशीर असतात, त्यांना कोण हसवतो? स्वतः परमेश्वराचा पवित्र आत्मा काम करत आहे. हालेलुया. 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 असे संकट, असे ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला आपला विश्वास बसला पाहिजे की खरोखरच इथे परमेश्वर काम करत आहे.
हालेलुया। आणि ज्या ज्या लोकांनी येशूचा छळ केला अशा लोकांनाच परमेश्वराने निवडलं। आपल्या भारतामध्ये साधू सुंदर सिंग, हालेलुया, जे कॉलेजमध्ये ते जायचे आणि ते ज्या शाळेमध्ये ते शिकवत होते ते सर्व येशूवरती विश्वास ठेवणारे लोक होते। हालेलुया। म्हणजे आता जे इंग्लिश मीडियम आहे ते, हालेलुया हालेलुया। आणि त्या शाळेमध्ये प्रार्थना घ्यायचे आणि हे साधू सुंदर सिंगाला आवडत नव्हतं। हालेलुया। की तो म्हणला की हे लोक धर्म बदलतात म्हणून त्या लोकावरती त्यांनी दगडफेक करायला चालू केली। हालेलुया। जिथे जिथे ते प्रार्थना करायचे त्यांच्यावर दगडफेक करायचे आणि एक दिवस तर त्यांनी ते बायबल घेतले फाडले आणि जाळून टाकले। हालेलुया हालेलुया। आणि एक रात्री साधू सुंदर सिंग झोपले त्यावेळेला त्याला झोप येत नव्हती। हालेलुया। त्याला झोप येत नव्हती मग त्याने उठून प्रार्थना केली की देवा तू कोण आहेस मला दर्शन दे नाहीतर मी आत्महत्या करेन। हालेलुया। आणि मग प्रभू येशूने त्याला दर्शन दिलं। हालेलुया हालेलुया। आणि मग साधू सुंदर सिंग ज्या कॉलेजमध्ये ते शिकवत होते तिथे ते गेले आणि बायबलविषयी ज्ञान वाचू लागले। हालेलुया। आणि मग त्यांना सत्य समजलं की हाच परमेश्वर आहे की सत्य त्यांना समजलं आणि मग ते येशूचं काम करू लागले आणि त्यांच्या घरच्या लोकांना समजलं, त्याच्या भावाला समजलं, वहिनीला समजलं, चुलत्याला समजलं। चुलता म्हणला की मी तुला सर्व जमीन सोडतो देतो पण ते येशूचं काम सोडत नाही। हालेलुया हालेलुया हालेलुया। त्याच्या वहिनीने त्याला जेवणामध्ये विष घातलं। हालेलुया हालेलुया हालेलुया। पण देवाने त्याला वाचवला। हालेलुया 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 हालेलुया। आणि मग साधू सुंदर सिंगवरती केस टाकण्यात आले की ज्या मिशनरीमध्ये त्यांना शिकवण्यात आलं की त्यांच्यावरती त्यांनी केस केली त्याच्या चुलतेने। हालेलुया। त्यावेळेला ज्यावेळेला कोर्टात त्याला उभं करण्यात आलं त्यावेळेला साधू सुंदर सिंगाने जेट्सला सांगितलं की सजा ज्या मिशनरीने ज्याने शिकवलं मला त्यांची काही चुकी नाही, सजा द्यायची असेल तर तुम्ही पवित्र शास्त्र बायबलला द्या। हालेलुया हालेलुया। कारण त्याच्या वचनानं, त्याची वचनं ऐकून माझं परिवर्तन झालेलं आहे, मला सत्य समजलेलं आहे, बायबल काय आहे, पवित्र शास्त्र काय आहे, येशू कोण आहे हे मला कशामुळं समजलं, पवित्र शास्त्र बायबलमुळं समजलं। तुम्हाला सजा द्यायची असेल तर बायबलला द्या। हालेलुया हालेलुया। आणि साधू सुंदर सिंगला निर्दोष सोडण्यात आलं आणि नंतर मग ते बाहेर जाऊन काम करू लागले। ते एका गावामध्ये गेले, त्या गावामध्ये एक दुष्ट आत्मा असलेली बाई, हालेलुया, तिला कोणीच ठीक करू शकत नव्हते आणि त्या गावामध्ये गेले आणि त्या बाईला त्याने ठीक केलं। नंतर ते रात्री झाले एका दुसऱ्या गावामध्ये गेले, ते गाववाले बोलले की तुम्ही पुढे जाऊ नका, रात्र झालेली आमच्या घरी राहा। आणि रात्र झाली होती आणि अचानक कुत्रे भुकू लागले आणि सर्व माणसं पळायला लागले। त्यावेळेला साधू सुंदर सिंग उठले आणि काय चाललेलं आहे, हालेलुया। आणि ते पुढे गेले तर तिथे एक वाघ आला होता आणि ते वाघ रोज येऊन त्या गावातील एक प्राणी नाहीतर माणसाला खात असे, त्या गावातील लोकांना त्रास द्यायचा। हालेलुया। मग साधू सुंदर सिंग त्या वाघासमोर पुढे गेले आणि त्या वाघाला धमकवला, हालेलुया, आजपासून या गावातील लोकांना त्रास देऊ नको, इथून निघून जा। आणि ते वाघ तिथून ताबडतोब निघून गेला। हालेलुया हालेलुया हालेलुया। एवढं मोठं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं, पवित्र आत्मा काम करत होता। हालेलुया हालेलुया। असे बऱ्याच लोकांचं परिवर्तन झालेलं आहे। हालेलुया। गुंड लोकांचं परिवर्तन झालेलं आहे। हालेलुया। मायकल विजय कुमार, हालेलुया, आंध्र प्रदेशमध्ये, हालेलुया, की ते त्यांचं एवढं परिवर्तन झालं ते ख्रिस्ती कुटुंबामध्ये डॉक्टर, या त्यांचं कुटुंबातील सर्व डॉक्टर होते आणि ते ख्रिस्ती कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला आणि नंतर त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला। हालेलुया। आणि राजकारणात गेल्यानंतर त्यांना वाटलं की धन दौलत असेल तरच सर्व काय आहे। हालेलुया। पैसा पाहिजे, पैसा, हालेलुया, म्हणून त्यांनी पैसे कमवण्यासाठी अनेक लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली, बंदुकीचा धाक दाखवला। 14 वर्ष ते बंदूक म्हणजे त्यांना खेळणं झालं होतं। हालेलुया। कुणाला पण बंदूक दाखवायचे, पैसे देतोस का नाही तर मारून। हालेलुया। तेवढा दादागिरी करायचा की ते बायको पण त्याची घाबरायची, कधी कधी रात्रीचे ते बायकोला मारायचा आणि घरातून बाहेर काढायचा। रात्री जंगलामध्ये
ती 6 इंचवाच्या रात्रभर ती काढायची. मुलं त्याची होती, 2 मुली एक मुलगा, ती पण त्याला घाबरायचीत. आणि तो शाळेमध्ये जायचा, हेडमास्टर यांना मारायचा, ती सर्व घाबरायचीत. आणि त्याच्या मुलांना लाज वाटायची, ती मुलं प्रार्थना करायची घा मरून जावो. हालेलुया. एवढा तो त्या मुलांना त्याच्या पत्नीला त्रास द्यायचा. त्याचे आईवडील वडिलांना तर पक्षघात झाला होता. एक दिवस तो रात्री आला, त्याने वडिलांना मारायला सुरुवात केली, बिचाऱ्याने खाली पडले, पक्षघात झालेला मनुष्य. त्या वडिलांना तो मारायला लागला आणि बायको सोडायला गेली, त्याने बायकोला पण मारले. हालेलुया, हालेलुया. ती मुलगी तर एवढी प्रार्थना करायची, तिने तर एक चिठ्ठी लिहून दिली की मी आत्महत्या करते, पण तो कुणालाही घाबरत नव्हता. हालेलुया, हालेलुया. एवढी त्याची दादागिरी चालू होती. हालेलुया. बरेच लोकांना मारणे, खून करणे, आणि एवढे ते करून असता त्याच्या मागे पोलीस लागले. किती वेळा त्याला पकडण्यात आलं. हालेलुया. आणि ज्या ज्या वेळेला पकडायचं सुटून आलं की तो जास्तीच करायचा. हालेलुया. आणि विरोधी पक्ष सर्व त्याला घाबरत होते, गावातील लोक त्याला घाबरत होते, ज्या जिल्ह्यामधून ते निवडून यायचा तेथील सर्व लोक त्याला घाबरत असे. हालेलुया, हालेलुया. आणि एक दिवस पोलीस पाठी लागले म्हणून तो नातेवाईकाच्याकडे चेन्नईला गेला आणि त्या नातेवाईकाच्या तिथे तो राहू लागला. त्यावेळेला ते नातेवाईक येशूवरती विश्वास ठेवणार होते आणि ती प्रार्थना करायचे. त्यावेळेला त्याने पाहिलं की ही लोकं एवढी गरीब आहेत, पण ह्यांच्या घरामध्ये किती शांती आहे, ते किती एकमेकावरती प्रेम करतात, पण मी माझ्या बायकोवरती मुलावरती पण प्रेम करत नाही. मी पैशासाठी नुसता उतावळा झालेला आहे. हालेलुया. मी सैतानाचं हे सर्व ऐकतो. मी येशूच्या ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्म घेतला, पण मी देवाची वचनं कधी पाळली नाहीत. हालेलुया, हालेलुया. आणि ज्यावेळेला ती प्रार्थना करायची आणि ते त्याने ते सर्व पाहिलं, त्यावेळेला त्याचं एकदम हृदय परिवर्तन झालं आणि त्याने सांगितलं की तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. मग त्या लोकांनी त्याच्या डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना केली. हालेलुया, हालेलुया. त्यावेळेला ख्रिस्ताची शांती त्याच्यामध्ये आली. हालेलुया. त्याचं हृदय परिवर्तन झालं. हालेलुया, हालेलुया. कारण तो पहिला चर्चला जायचा, त्या फादरला ह्यांना सर्वांना मारायचा. हालेलुया, हालेलुया. आणि नंतर एवढे परिवर्तन झालं, ज्या लोकांना त्यांनी मारलं होतं 300च्या वर लोकांना, त्यांच्याकडे जाऊन त्याने पहिले क्षमा मागितली. ज्या फादर लोकांना मारलं होतं त्यांना जाऊन त्याने क्षमा मागितली. हालेलुया. अशा रीतीने प्रभू येशूने त्याचं परिवर्तन केलं आणि परत मग तो ज्या शहरामध्ये राहत होता तिथे आला आणि लोक तरी पण त्याला घाबरत होते. ह्या शोलाला जसे घाबरायचे. हालेलुया, हालेलुया. शोलाचा पोल झाला, ते चमत्कार करू लागला, तरी लोक घाबरायचे. हालेलुया. तसं ह्याला पण त्या गावातील लोक घाबरत होते, पण ज्यावेळेला विरोधी पक्षांकडे पण त्याने जाऊन माफी मागितली की बाबा माझं आता परिवर्तन झालेलं आहे. ज्या ज्या लोकांना त्याने त्रास दिला सर्वांकडे त्याने घरी जाऊन माफी मागितली, क्षमा मागितली. का देवाचं कामच हे आहे, ज्यांना तुम्ही त्रास दिलेला आहे त्यांना तुम्ही क्षमा करा, त्यावेळेला देव तुम्हाला क्षमा करेल. हालेलुया, 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 हालेलुया. त्याने वचनाप्रमाणे वागला आणि मग त्याचं परिवर्तन झालं. मग त्याच्या कुटुंबामध्ये शांती आली आणि ते सर्व प्रार्थना करू लागले आणि तोच आता मायकल विजय कुमार आता येशूची प्रार्थना घेत आहे. हालेलुया. त्याला स्वप्नामध्ये दाखवण्यात आलं होतं की तू लोकांच्या डोक्यावरती हात ठेवतोस आणि प्रार्थना करत आहे. हालेलुया, हालेलुया. आणि तो आता येशूचं काम करत आहे. म्हणजे पवित्र आत्मा मिळाल्यानंतर देव सत्य दाखवतो. हालेलुया. आणि देव त्यांच्याबरोबर असतो. काल ज्यावेळेला काल इकडे नायगावपासून सर्व बस बंद होते, इकडे ट्रॅफिक जाम होते, आणि काल इकडे एवढ्या साक्ष्या आल्या. हालेलुया, हालेलुया. बरेच लोकांच्या साक्ष्या आल्या की काय लोक बोलते माझ्या पोटात दुखत होता, मी चालू शकत नाही, पण प्रार्थना करत करत गाणं बोलत आले आणि चालता चालताच पोटदुखीचा त्रास निघून गेला. हालेलुया, हालेलुया. 10-15 साक्षी आले असतील. हालेलुया. एकाने सांगले मी ट्रॉफिकमध्ये फसलो होतो, पण माझी गाडी कसं कोण उचलत होतं मलाच माहीत नव्हतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि त्या सर्वांच्या साक्षी ऐकले, पण माझी साक्ष मी सांगितलीच नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण इकडे काय झालेलं माहीत नाही. इकडे हवे बंद आहे, नायगावला सर्व बंद आहे, मला काहीच माहीत नव्हतं. मी घरातून बाहेर निघालो आणि नाक्यावरती आलो, पहिली बस आली, थांबवेनाच. हालेलुया, हालेलुया. आणि मी लगेच दुसरी रिक्षा करतो, पण मी त्या काल रिक्षाच केली नाही, मी तिथेच थांबलो दुसऱ्या बसची वाट बघत. आणि मी म्हणलं ह्याने बस थांबलं आहे, मी ह्याची आता कंप्लेंट करणार. हालेलुया,
हालेलुया। आणि दुसरा बसवाला आला त्याच्यात कोणी पॅसेंजर नव्हता, हालेलुया। आणि मी हात दाखवले त्याने थांबवले आणि ते म्हणला पुढे सर्व बंद आहे, बस जाणार नाही, हालेलुया। त्यावेळेला मी त्याला म्हणालो की तू बस तिकीट काढ, हालेलुया, अगर जिथे बस बंद पडेल तिथून मी पुढे बघेन, पण तू मला गाडीमध्ये घे, हालेलुया। कारण तो पहिला आपल्या केंद्रामध्ये होता, तो टेचवरती असायचा आणि तोच कंडक्टर होता, त्यामुळे त्याने मला घेतलात। आणि पुढे आल्यानंतर त्याने स्टॉपवरती कुणालाही घेतलं नाही, लोक चढायचे त्यांना सांगायचा खाली उतरा तिकडे बस जात नाही, वसईपर्यंत त्याने कुणालाही घेतलं नाही, नायगावला आल्यानंतर त्याने पॅसेंजर घेतले, हालेलुया। आणि मग इथे आल्यानंतर मला समजलं की इकडे सर्व बंद होतं आणि मी व्यवस्थित इकडे आलो, हालेलुया, 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 हालेलुया। म्हणजे जे देवाचं काम करतात देव त्याला बरोबर नेतो। म्हणजे काल देवाने किती ठिकाणी कामं केली, हालेलुया। देव सर्वीकडे काम करत असतो। तुम्ही म्हणाल देव माझ्याकडे पाहतोय का, ते म्हणतील देव माझ्याकडे पाहतोय का, देव सर्वीकडे पाहत असतो, हालेलुया, 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 हालेलुया। कारण ज्या ज्या वेळेला संकट येतात त्यावेळेला तुम्ही प्रार्थना करा, देव तुम्हाला त्यातून बाहेर काढेल, हालेलुया, हालेलुया। कारण आपला इथे विश्वासाने आपला बाप्तिस्मा झालेला आहे, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। म्हणून नेहमी प्रार्थनेला येत राहा, हे खाली ठेवू नका, हे जर खाली असेल तर ते दुष्टात्मा एक एकटात नाही अनेक सात जणांना घेऊन येतो, हालेलुया। तो खाली जिथे असतं तिथे तो घुसतो। म्हणून तुम्ही खाली ठेवू नका, प्रार्थना करत राहा, प्रार्थनेला येत राहा, वचनं पाळा आणि वचनानुसार वागण्याचा प्रयत्न करा, म्हणजे देव तुमच्यामध्ये काम करेल। तुमचे जे काय आजार आहेत समस्या ते एका क्षणात निघून जातील, तुम्ही विश्वासाने प्रार्थना करा, हालेलुया, हालेलुया। म्हणून लोक इकडे विश्वासाने येतात आणि प्रार्थना करतात त्यांचे आजार निघून जातात। मागल्या हप्त्यामध्ये मी एक साक्ष ऐकली होती, एका बंधूची मोटर बंद पडली म्हणून त्याने दुकानदाराकडे नेली, त्यानं खोलली आणि त्याने सांगितले 11,000 खर्च येईल। ते म्हणला एवढे पैसे माझ्याकडे नाहीत, एवढे पैसे माझ्याकडे नाहीत। त्याने मोटर परत पॅक आणि घरी आणली, घरी आणल्यानंतर त्याने मोटर खोलली, त्याच्यामध्ये बदरांच्या कबऱ्याची माती टाकली आणि परत ती जॉईंट केली आणि मोटर चालू केली आणि मोटर चालू झाली, हालेलुया, 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 हालेलुया। कारण ही साक्ष ऐकल्यानंतर तुम्ही नुसत्या टाळ्या वाजवल्या, पण विश्वास ठेवा। काही लोकांना आजार जातो त्यावेळेला ते म्हणतात अरे तो पहिला डॉक्टर जात होता, त्याने पहिले औषध उपचार केले होते म्हणून तो ठीक झाला, हालेलुया। पण ही मोटर कशी ठीक झाली, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। नास्तिक लोक जे आहेत त्यांना विचारा की मोटर कशी ठीक झाली, तिला काय औषध उपचार केले नाही किंवा मॅकॅनिकने काय वायर पण टाकली नाही, नुसत्या बदराच्या कबरेच्या मातीने ती मोटर कशी चालू झाली, हालेलुया, हालेलुया। हे चमत्कार पाहिल्यानंतर प्रत्येक माणसाचा विश्वास बसला पाहिजे की देव किती महान आहे, तो किती मोठमोठे चमत्कार करत आहे, हालेलुया, हालेलुया। आणि दुसरी एक साक्षी आले होते, एका बहिणीच्या कानामध्ये किडा गेला होता, हालेलुया, हालेलुया। तिने अनेक उपचार केले पण तो किडा काय जात नव्हता आणि तिला त्रास व्हायचा, हालेलुया। नवरा म्हणायचा तू काय नाटक करत असेल काम पडतंय म्हणून, हालेलुया। बरेच लोक असे असतात, हालेलुया, हालेलुया, तुला काम पडेल म्हणून नाटक करत आहे, सासू पण तसेच बोलतात, हालेलुया, हालेलुया। आणि टांगे मारायला तर पहिला नंबर, हालेलुया, हालेलुया। पण तिला त्रास होत होता, अनेक औषध उपचार केले पण तिचा तो त्रास जात नव्हता, रात्री अनेक वेदना व्हायच्या, सांगायचं कोणाला, हालेलुया। एवढे औषध उपचार केले ते म्हणतात एवढ्या दिवस किडा येतो काय, किडा मेला नाही काय, एवढी दवा टाकली तरी, हालेलुया, हालेलुया। मग तिने तिच्या बहिणीला समस्या सांगितली आणि ती बहीण आपल्या प्रार्थनेकडे येतीच, तिचा पूर्ण येशूवरती विश्वास होता। आणि मग तिने त्या बहिणीला इथून आशीर्वादित तेलाची बाटली दिली, हालेलुया। आणि ते तेल ती लगातार 6 दिवस कानामध्ये टाकू लागली आणि 6व्या दिवशी ते किडा मेलेला बाहेर आला, हालेलुया। आणि तिच्या सर्व वेदना एका क्षणात निघून गेल्या, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हे चमत्कार पाहिल्यानंतर आपला विश्वास बसला पाहिजे की ते किती मोठमोठे चमत्कार देव करत आहे, हालेलुया, हालेलुया। आणि चमत्कार पाहिल्यानंतर तुम्ही विश्वास ठेवा आणि हे साक्ष तुम्ही लोकांना सांगत राहा, हालेलुया, हालेलुया। कारण अनेक लोक आजारात आहेत, दुःखामध्ये आहेत, समस्येमध्ये आहेत, हे सांगायचं काम तुमचं आहे, हालेलुया। देव प्रत्येक माणसाचं परिवर्तन करत आहे पण बाकीचे कामं
तुम्हाला दिलेले आहेत, तर तुम्ही ही कामं करा. आणि तुम्ही जर कामं करत असताना तुम्ही आम्हाला काय मिळाला? हालेलुया. जे देवाचं काम करतात त्यांना प्रार्थना करायची गरज भासत नाही, त्यांचे एका क्षणात आजार निघून जातात. हालेलुया. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. पूर्ण विश्वासाने तुमच्या आजारी भागा हात ठेवा, आणि तिथे शक्य नसेल तर विश्वासाने छातीवरती हात ठेवा. ही प्रभू येशूची स्पर्श करण्याची वेळ आहे. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या शरीरातील सर्व आजार निघून जावत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या शरीरातील सर्व सैतानी बंधन निघून जाओ. प्रभू येशूच्या नावाने मी आज्ञा करतो, तुमच्या शरीरातील सर्व सैतानी शक्ती निघून जाओ. आणि प्रभू येशूच्या नावाने मी आज्ञा करतो, पुन्हा कधी त्यांचा सिरू नका. प्रभू येशूची महान कृपा आशीर्वाद तुमच्यावर आहेत. प्रभू येशूचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत. तुमचं जीवन शांतीने, आनंदाने आणि पवित्र आत्म्याने भरून जाऊ. आमीन.